ये बना वायर तो स्टिकर वाली। अरे ऐसी स्टिकर लंबा है। अरे ये छोटी डाली उन्हें आकड़ों। वेरी वेरी गुड मॉर्निंग गाइस, आज डे टू है आणि आज इकडे सगळे जमलेत। काल आमचं हॉटेल स्टे होता, काय काय शूट करायला जमलं नाही, बघू आता। आज पण रात्री 1 वाजणार आहे, सेटअप आता रेडी होतोय। त्याची वरात आणि हे ते कसं असेल, तिकडे पुण्यवचन आहे ना, ते वाजत सर इकडे झुला झुलतायत, झुला झुलतायत झुलतायत, एक तर हिंदी बोल नाही तर मराठी बोल। फटफट परत आली ना की स्टार्ट करते, सर भडकलेत त्यामुळे आता कॅमेरा खाली घ्यायला लागेल। ए फ्यू मोमेंट्स लेटर, स्वतः वेडिंगचं इकडे चाललेलं आहे आणि अजून काही चाललेलं नाही, आता वाजले 3:30-4 टायमिंग होता, काहीच नाही, सगळं इथे चाललेलं आहे। ए फ्यू मोमेंट्स लेटर, ए हात लावना, ए बर हात लावना, तेरा कुछ तो अलग ही इधर हात लगा। हां इकडे आमचे साहेब इथे टेबल घेऊन आले, आमचा टेबल आम्हाला असा आम्हालाच आणावा लागतो, इथे आमचं कोण ऐकत नाही। साध्या वायरीवरनं भांडणारी लोक, सगळ्या चोरीला गेल्या सामान तुझ्याच बॅगेत असत, बघ बॅग ओपन कर, बॅग खोलतो म्हणजे जो चांगला करतो त्याची बॅग तपासली जाते, म्हणजे काय म्हणतो या जगामध्ये माणूस की काय नाही, काहीच नाही। शा बघा 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 काय काय ठेवतो, चोर हे बघा, कॅप कोणाची वापरतो, कोणाची आहे तुझी, निकॉनची आहे, फोकस होणार आहे, चूड बोल रहा है, चूड माझ्याकडे क्लिअरिटी बघतो, बघे कोणत्या त्या बॅगेत असते, ही कुठली आहे, नाही यॉक्स आहे, चुकी जा तुम्ही, हे बघा वायर तुझी स्टिकर वाली। अरे ऐशी स्टिकर लंबा आहे, अरे ही छोटी झाली उन्हा आकडून, बघ कोणत्या बॅगेत आहे, आपल्या बॅग मध्ये का देख, आपल्या बॅग मध्ये आणि म्हणून तुम्ही ट्रान्झिशन दिली मास्किंग, अरे नाही बोल ना, देखा ना हम लोग को, देखा ना देखा ना, देख 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 देख, नहीं ये तो बोल रहा हूँ मैंने पैक किए ले, स्वतः वाजले 4:15 झालेत आणि आता ही लोक चाललेत गेटिंग रेडी घ्यायला। आमचे अनिकेत सर इकडे आता जरा गिम्बल सेट करत आहेत आणि इकडे येतात, तू बाबा डेकोर येते मारा सगळं, आणि आमच्याकडे डेकोर मारण्याची दिली आहे, नाही ब्लॉग तर चालू राहील त्याचं काही वेळ नाही, होईल डेकोर डेकोरेशनचं होऊन जाईल। टेबल दिलं पीसी का टीव्ही लागणार आहे, तो एलईडी लागणार बोलतो, स्पीकर वाला बोलून ठेवा मग थोडस। एक नवीन मेंबर ऍड झालाय, हे आमचा ड्रोन पायलट आहे, काय ड्रोन पायलट, ड्रोन ड्रोन ऑपरेटर आहेत, इकडे ड्रोन उडवणार आज, लाइट नको बजा, त्यांनी पण एक ब्लॉग करण्याची हे केलेलं सुरुवात, पण ते काही कारण असतो त्यांचं होतच नाही, करायला आपण अरे कामं करतो, एक नंबर एक नंबर काम कर रे, तिथं आता शूट करा, ओके ओके, ये मला है कैसे रिकॉर्डिंग में मेरे को वीडियोग्राफी का काम दिया है, इसके लिए सब टांगा में सिनेमैटिक का जरा सीन सॉर्टेड रहता है, एक माइक लगाओ बस काम खत्म, दिखा दिखाओ कैमरा दिखाओ जरा, ये देखा पूरा सेटअप लगा के खड़ा है, ये बाबा डील को दिख रहा है रे, अरे उधर देखो क्या हो रही है, इसे क्या कहा इसने, हां बराबर से थोड़ा हो, काय लाईट आली रे बाजूला, तेचा बोलतो लाईट मस्त आली, लाईट आली आहे भाई, डेप्थ मध्ये तर असं वाटतं उन्हाचा फ्लेअर आली, शॉट लावत ना तर तू स्केलच ठेव कोणता पण काय काम, लवकर
तो फायनली इथे पॅकअप झालाय आणि जनरेटर बंद झालाय, तर मला लक्षात आलं की पॅकअपचा व्हिडिओ राहिला आपला. असा काइंड ऑफ पॅकअप आहे, तर दिसतंय की नाही माहिती नाही, थोडी थोडी लाईट आहे त्याच्यामध्ये बघा. इथे चेता कॉफी चाललाय. आमचे श्रीमंत सर जे मॅकबुकवरती चेता कॉफी करतात फास्ट विथ एस एस बी लावून, म्हणजे कसं काम असं पटकन झालं पाहिजे, घरी जाऊन लगेच झोपायचं. चला आपण डायरेक्ट बाईकवर. 9 वाजता मला ना कल्याणला पोचायचं, निघायचं पण नाही घरातून, मला असं पोचायचं. सो फायनली डन. इथे अमोल, इथे पाटी, रोहित बसलाय त्याच्या शाईनवर आणि इथे माझी स्कूटर रेडी आहे. काय दिसणार नाही, तीन तीन सामान आहे, हा एक, हा दोन, हा तिसरा. उजेडच दाखवीन तुम्हाला. कुठलं हे अवतार इकडे मेन, तर भाईसाहेबनी इथे बेल्टच नाही काढलाय कॅमेराचा, साहेबांनी कॅमेराचा बेल्ट नाही काढलाय. चला आपण ना जरा ना ॲडव्हेंचर करू. हू हो, शॉर्ट प्रवास करायचा आपल्याला जरा. अँगल पण सेट आहे. ओके गणपती बाप्पा, शा शा, पोपड झाला पोपड झाला पोपड झाला. अभी ठीक करके देता हूँ, अभी अभी ठीक करके दे. चला गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या. आपल्याला जायचं आहे हळूहळू, कारण की आपल्याकडे सामान भरपूर आहे. ॲक्च्युली या एसॉर एस आर रिसॉर्ट ना, एस आर रिसॉर्टपासून तो पनवेलचा जो डिस्टन्स आहे तो हा आहे तकरीबन 10 किलोमीटरचा, बरं 7 किलोमीटरपर्यंत तरी आपल्याला एक रोड लागेल. आता हे लेक आहे म्हणून इकडे खूप थंडी आहे, खूप म्हणजे खूप. मी ग्लव्ज घातले, लिटरली जॅकेट घातलं आहे. इकडे सारखं बघावं लागतं आहे, काय पडलं नाही पाहिजे. तरी स्कूटर घेण्याचा आज खरा खूप फायदा आला आहे. स्कूटर पण बोलत असेल किती सामान लादलं माझ्यावरती. ते कुत्रे भुंकले नाही पाहिजे, इकडे कुत्रे खूप आहेत. स्कूटरमुळे मोठ्यातलं मोठं सामान गेलेलं आहे मस्तपैकी. A few moments later. So finally आपण निघालेलो आहोत, त्यांना सोडलंय आता. आपल्याकडे सामान पण कमी झालं आहे आता. आता वाजले 12:52. आपल्याला काही करून लवकर पोचायचं आहे घरी आणि लवकर झोपायचं आहे, कारण कार्ड पण कॉपी करायचे ते उद्या करूया, काय प्रॉब्लेम नाही. आता ना गरम झालं आहे असं, पनवेलला आता 1 वाजता गरम होत आहे, थोडं थोडं थंड वाजतंय, बाकी काय नाही. तर काय तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला असेल तर मला कमेंट करून सांगा तुम्ही, कारण की मी फर्स्ट टाईमच आता जरा मनावर घेतलं आहे. तरी मित्र पण काय बोलला नाही, कारण की शूट करणं आणि प्लस हे व्लॉग करणं, आता ह्याच्यासाठी कुठला माणूस ठेवला तर नाही मी, पण पूर्ण दाखवताना आलं. जर कोणाला मी सांगितलं असतं की बाबा शूट करतं, त्याने मस्तपैकी शूट करायला केलं असतं, पण तो एक लेंदी झाला असता व्लॉग, मला लेंदी करायचा नव्हता. म्हणजे मोठं व्लॉग आणि थोडासा व्लॉग माझा तो जरा ॲड करायचा होता त्यासाठी. बाकी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर कमेंट करून मला सांगा, लाईक करा व्हिडिओला, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा.